काही दिवसापूर्वी आरोग्य विभागाने कोणतीही कसलीही पूर्वसूचना न देता परीक्षा रद्द केली. कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थी कसे बसे परीक्षा केंद्रावरती पोहोचले होते त्यांना तिथून त्यांनी माघारे पाठवलं. सरकारी भरतीच्या परीक्षामध्ये सावळा गोंधळ घालायची सवयच या सरकारला लागलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यांनी 6 वेळा पुढे ढकलली. विद्यार्थी या सगळ्या परिस्थितीमध्ये मानसिक तणावाखाली आलेले आहेत, परंतु याचं कसलंही कोणतंही गांभीर्य सरकारला अजिबात नाहीये. प्रशासनात आणि सरकारमध्ये कसलाही ताळमेळ राहिलेला नाही. पुन्हा नव्याने होणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये सरकारनं पुन्हा गोंधळ घातलाय. एकाच तारखेला दोन परीक्षा वेगवेगळ्या दोन जिल्ह्यामध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या अधिकारापासून तुम्ही वंचित ठेवताय. विद्यार्थ्यांचा अधिकार तुम्ही नाकारताय, त्यांची संधी तुम्ही नाकारताय. हे वसुली सरकार मुळात नोकर भरती करत नाही आणि केलीच तर त्यामध्ये सावळा गोंधळ घालताय. ह्यांच्या गलथान कारभारामुळं, ह्यांच्या नाकर्तेपणामुळं स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली, तरी सुद्धा हे प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वावरतंय.